जवळपास खेकडा साफ झालेला आहे नांग्या। आता मेन जो पोर्शन असतो मिडल पोर्शन तो कसं साफ करायचं ते आपण बघणार आहोत। बघा टाकून द्यायचं असं करायचं, हे तोडून टाकायचं। बघा पहिले आपण बघून घेऊ दादा कसं साफ करतोय ते। साफ झाले एकदा दाखव दादा कॅमेरात क्लिअर आहे। शो 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 आहे बघा हे एकदम क्लीन क्रॅब रेडी। आता आपण ह्याला शिजवत असतो आणि मोस्ट ऑफ ऑल सगळ्यांना हे वाटत असेल की हे घाण वगैरे असते काही, तर घाण वगैरे नाही तर खेकड्यामधली चरबी असते। बघा हे नेक्स्ट पोर्शन बी कसं त्यातून चरबी वगैरे वेगळी करून घ्यायची। पहिले मला देखील वाटत होतं ती घाण वगैरे काय आहे का, बट ती चरबी आहे। त्यानंतर हे टाकून द्यायचं। हॅलो दादासाहेब। खाली मसाला लागतो हिरव मिरच्या, कांदा, लसूण, कांदा, खोबरं, टमाटर, लवंग, काळी मिरी हे आपण सगळं आता बारीक करून घेणार या खलबत्त्यामध्ये एकदम देशी स्टाईलमध्ये। चला तर आपण बघूया आता। आता गावठी स्टाईलमध्ये चालू आहे, हे झालं प्रेसिंग चालू। दिखाओ अशा पद्धतीने बारीक केला कांदा। ओके ही पूर्ण फ्रेश केलेले खेकडे, ही लसूण पेस्ट, ही कांदा पेस्ट, ही मिरची, ही टमाटर कांदा पेस्ट, ही कुटलेलं खोबरं आणि ही खेकड्याची चरबी। आता आपण जाऊ हे सगळं घेऊन चुलीकडे। आता चूल पेटलेली आहे, पातेलं काळं होऊ नये म्हणून आपण त्याला मस्तपैकी माती लावलेली आहे। आता हे पातेलं काळं होणार नाही, आता आपण ठेवूया याच्यावर चुलीवरती। आता गरम होऊ द्या थोडं, चला आपण तेल टाकून घेऊ याच्यात थोडं। काही सांग काय टाकतो। आता आपण लसूण टाकून घेऊया, थोडी मिरची टाकून घेऊया, चांगलं हलवूया ह्याला। त्याच्यानंतर हे तेल जास्त गरम झालेलं आहे त्यामुळे पटापट आपण टाकून घेतोय कारण करपू नये म्हणून। हे चाललंय आता खोबरं बारीक केलेलं। आहा टमाटो पेस्ट, आत्ताच वास घमघमीत यायला लागलाय। आता आपण ह्याला चांगलं हलवून घेऊया। आता हा मसाला व्यवस्थित फ्राय होत आलेला आहे, आपण ह्याच्यात आता चरबी टाकू एका साईडला आणि आता ह्याला पण मस्त खेकड्याची चरबी हा, तर आपण ह्याला हलवून घेऊया तेलामध्ये चरबी एकदम व्यवस्थित। एकदम खतरनाक टेस्ट देते ही चरबी। वास तर आत्ताच घमघमीत यायला लागलाय। दादासाहेबांची रेसिपी आता मस्त तेल सोडायला लागलेला आहे, मसाला एकदम फ्राय झालाय मस्त पैकी। आता आपण याच्यात खेकडे टाकणार आहोत, अजून थोडा चांगला होऊ द्या, अजून 2 मिनिटं वाट बघायची का। आता आपण चवीनुसार मीठ आणि घरगुती मसाले वापरणार आहे, हळदी,
आणि आपला घरचा काळा मसाला आपण एकदम साध्या आणि सोप्या पद्धतीने खेकडे बनवत आहोत। याच्यामुळे आज बाहेरचा एकही मसाला टाकलेला नाही, सर्व घरगुती आहे। तिखट तुम्ही तुमच्या चवीनुसार करू शकता, आम्हाला जास्त लागतं, आम्ही जास्त करतो तिखट। आपण याला हलवून घेऊया चांगलं। हा, काय जबरदस्त कलर आलाय। एक मिनिटासाठी आपण याला झाकून ठेवूयात। दादासाहेब एक लुक मसाला करपून आहे म्हणून आपण त्यात थोडं एक फुलपात्र पाणी घालून घेतलेलं आहे। आता मसाला चांगला एकदम उकळी फुटायला लागलेला आहे त्या पाण्याला। आता आपण त्यात खेकडे टाकून घेऊया मस्तपैकी। आपण हे खेकडे टाकले पूर्ण। आता आपण याला एकदम मस्त मसाला लागून घे लागेल असं हलवून घेऊया। हा, आता पूर्णपणे मसाला लागलेला आहे याला, एकदम व्यवस्थित हलवून घेतलेला आहे आपण याला। तर आता आपण याला झाकून ठेवणार आहोत। आणि आता हे ताट झाकून ठेवलेलं आहे आपण ह्याच्यावरती, आणि ह्याच्यात आता आपण थोडं पाणी घालणार आहे। पाणी कशामुळे दादा? हे गरम झालेलं पाणी खाली खेकडे टाकायचं नंतर, जेणेकरून चव चेंज होत नाही थंड पाण्यामुळे। आता हे गरम झालेलं पाणी आपण खाली खेकड्यामध्ये टाकून घेणार आहोत। मस्त उकळे आलेले आहे। आता आणखी एकदा याला एक चांगलं हलवून घेणार आहोत आपण। आपल्याला जेवढा पाहिजे तेवढा आपण रस्सा बनवू शकतो। आता 20 मिनिटानंतर एकदम भाजी अशी उकळलेली आहे, खेकडे पण शिजलेले आहेत। आता आपण जेवण करायला बसूया। आता आपण भाजीला तर्री कशी आली ती बघणार आहे। जस्ट हॅव अ लुक। जवळ घ्या वाढून दादा। आता ही खेकडा, हा खेकडा, वॉइस स्टार्ट, खेकडा, कांदा, एक नंबर कांदा।